आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाहू साखर कागलची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत. शाहू साखर कारखान्याचे यंदा विस्तारीकरणामुळे 10 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस मिळण्याच्या दृष्टीने कारखान्याने आणखीन ऊस विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याचे चेअरमन समरजित सिंह घाटगे यांनी स्पष्ट केले. 20 टनाच्या आतील शेतकऱ्यांऐवजी आता 30 टनाच्या आतील शेतकऱ्यांना बांधावर मार्गदर्शन मिळेल. 100% ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचं भरघोस योजनांचा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले. श्री छत्रपती शाहू सरकारी सहकारी साखर कारखान्याच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी स्वयंसिद्ध पुरस्कार मिळाल्याबद्दल सुहासिनी देवी घाटगे यांचा तसेच कारखान्याला विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांकडून अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समरजित सिंह घाटगे यांनी 100% ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांना विद्राव्य खते क्रेडिटवर देणार आहेत. याशिवाय सरीचा ढोस, भरणीचा ढोस खते क्रेडिटवर देणार आहेत. या ठिबक सिंचनासाठी विशेष अनुदान देणार असल्याचं त्यांनी जाहीर केले. स्वागत उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केलं. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी नोटीस व विषय पत्रिकेचं वाचन केलं. संचालक युवराज अर्जुन पाटील यांनी मानले. यावेळी सर्व संचालक तसेच सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर. 5,000 ते 7,000 हंगाम चालू होता, त्यामध्ये आपण 7,90,896 मेट्रिक टन ऊसाचे कारक झाले. सरासरी आपली रिकव्हरी 12-35 मिळाली व साखर उत्पादन 9,77,350 क्विंटल एवढे आपलं झालेले आहे. मागच्या वर्षाच्या सीझन नंतर आपण एक्सपान्शनची प्रक्रिया सुरू केली. वेळेमध्ये एक्सपान्शन पूर्ण करणं हे फार मोठं एक उद्दिष्ट होतं.